मंत्री रवींद्र चव्हाणांकडून जनतेची दिशाभूल होत आहे। चव्हाणांनी जनतेची माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा। रवींद्र चव्हाणांकडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सध्या सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावरून मनसे आक्रमक पाहायला मिळते आणि अशातच आता चव्हाणांवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे। चव्हाणांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता मनसेकडून होती आहे। यावर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूया। सगळा जो त्रास झालेला आहे, या सगळा त्रास झाला हा रवींद्र चव्हाण यांच्या खोटं बोलण्यामुळे झाला। त्यांनी त्वरित जनतेची माफी मागावी आणि मंत्री पदाचा राजीनामा द्यावा। ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय, तुम्हाला एक क्षणभर सुद्धा या मंत्रिपदावर तुम्ही राहू शकत नाही। तुम्ही राहू नये, जनाची नाही तर मनाची जरी असेल तरी त्वरित राजीनामा द्या आणि समस्त कोकण जनतेची माफी मागा।